नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शेखर बागडे यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी. आनंद परांजपे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांना ठाणे पोलीस पुरवतात संरक्षण. आनंद परांजपेंचा आरोप. आणि सर्व शासकीय कार्यालय आणि खासगी आस्थापनात दुचाकीवर येणाऱ्या प्रत्येकानं हेल्मेट घालणं सक्तीचं. कोणत्याही निकषानुसार पोलीस संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत अशा लोकांनीही सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस संरक्षण देण्यात आल्याचा आरोप करत सुमारे 600 अधिक पोलीस हे संरक्षणासाठी पुरवण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय. पोलीस संरक्षण दिलेल्या व्यक्तींची यादी देण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे माहिती अधिकारांतर्गत केली असून ही माहिती पोलिसांनी दिली नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. पोलीस संरक्षण देण्यात आलेल्यांची यादी धक्कादायक असून ही यादी पोलीस देणार नाहीत, त्यामुळेच माहिती अधिकार कायद्याचा वापर करून ही सर्व माहिती मागवली आहे असं परांजपे यांनी म्हटलंय. 1 जून 2022 पासून ठाणे आयुक्तालयातील लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यातील मंत्री, आमदार यांच्या व्यतिरिक्त माजी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि इतर लोकांना सुरक्षा पुरवण्यात आली असून त्याची माहिती मागवली आहे. त्यासाठी किती मनुष्यबळ लागतंय, ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे त्यांनी सुरक्षेसाठी अर्ज केला होता का, संबंधित व्यक्तीला खरोखरच धमकी आली होती का, किंवा तसा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागानं सादर केला आहे का, तसंच हे संरक्षण सशुल्क की विनाशुल्क पुरवण्यात आलं आहे, आणि हे संरक्षण सशुल्क असेल तर किती जणांनी हे शुल्क अदा केले आहेत, कोणाकोणाचं शुल्क जमा झालं आहे, या स्वरूपाची माहिती ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं. या जनतेचा कर रूपातून जमा झालेला हा पैसा आहे, त्यातूनच पोलिसांचे पगार होत आहेत. ज्यांना सुरक्षेची गरज नाही अशा लोकांना संरक्षण देण्यात येत असून प्रत्यक्ष शुल्क अदा करणाऱ्यांची सुरक्षा काढण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये सध्या जे चित्र आहे की पोलीस बॉडीगार्ड हा अरे बुके उचल रे, प्रशांतमधनं मिठाईचा बॉक्स घरी पोचव रे, आणि जे माजी लोकप्रतिनिधी झालेले आहेत ह्यांना सर्रासपणे 2-2, 3-3 बॉडीगार्ड देण्यात आलेले आहेत. कुठल्या निकषाखाली ती देण्यात आलेले आहेत ही संपूर्ण माहिती मी मागवलेली आहे. आणि ह्याच्यातला सर्वात मजेशीर भाग म्हणजे राष्ट्रवादीचे आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष होते सदाशिव पाटील यांनी 2 जुलै 2022 जवळजवळ 4,89,622 रुपये हे 3 महिन्यासाठी शुल्क म्हणून पोलीस प्रोटेक्शनसाठी भरलं. सरकार गेल्यानंतर 12 दिवसानंतरच त्यांचं प्रोटेक्शन काढण्यात आलं आणि आज तागायत 3,80,622 रुपये हे ठाणे पोलिसांकडनं त्यांना घ्यायचे आहेत. म्हणजे एखादा माणूस जर शुल्क देऊन प्रोटेक्शन मागत असेल तर ते तुम्ही देत नाही, आणि जे कुठल्याही क्रायटेरियामध्ये सुरक्षेच्या बसत नाहीत त्यांना तुम्ही संरक्षण देतात. म्हणून ठाणे पोलिसांच्या बोर्डवर म्हणजे सगळीकडेच लिहिलेलं आहे की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ठाणे पोलीस खरी माहिती देतील अशी आशा करतो, कारण ज्या प्रकारे ठाणे पोलिसांचं वर्तन हे सत्ता परिवर्तनानंतर बदललेलं आहे ह्याच्यासाठी आज माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मी मागवलेली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. दिवसेंदिवस रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच या अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकींचं असून यामध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असल्याची बाब समोर आली आहे. याची दखल घेत दुचाकी चालवताना सुरक्षेच्या दृष्टीनं हेल्मेट घालणं बंधनकारक करण्याच्या दृष्टीनं ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालय आणि खासगी आस्थापनात दुचाकीवर येणाऱ्या प्रत्येकानं हेल्मेट घालणं सक्तीचं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच गृहनिर्माण सोसायटीसमोर यासंदर्भात जनजागृतीपर जाहिरात फलक लावण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागानं दिली आहे. हेल्मेट संदर्भात परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयात दिले आहेत.
मोटर वाहन कायदा 1988 मधील कलम 194 ड तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ठाण्यातील शिवसेना आणि भाजपामध्ये ज्या गोष्टीवरून वाद सुरू आहेत त्याचं मूळ मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बागडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. त्यातच अजित पवार यांनी बागडे यांची प्रॉपर्टी वाचून दाखवली आहे. तसंच खालापूर इथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप जे MSRDC ज्यांच्या नावावर दिले होते त्यांच्याकडून जबरदस्तीनं पार्टनरशिप घेऊन त्याला चेक देऊन नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करता ते फूड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बागडेंनी बळकावली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मूळ मालकाला तिथे मज्जाव आहे, मूळ मालक तिथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्याला अटक करतात असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवसाला 20 ते 25 लाख रुपयांची कमाई तिथे होते. पेट्रोल पंपाचा चेक आणि CCD चेक हा अधिकृत असल्यानं मूळ मालकाच्या खात्यावर जातो, उर्वरित संपूर्ण रोख पैसे बागडे घरी घेऊन जातो. या सगळ्या प्रॉपर्टीवर कर्ज आहे, त्या कर्जाचा हप्ता मात्र त्या गरिबाला भरावा लागतो. पोलिसांकडे तक्रारी येतात, पोलीस याची दखलही घेतात, शेवटपर्यंत जातातही, परंतु त्यांना वरून फोन येत असल्याचंही ते म्हणाले. मी ही माहिती महाराष्ट्राला देत असल्याचं सांगत आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप देखील दिली आहे. शेखर बागडे यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. नको त्या लोकांना पोलीस संरक्षण दिलं जातं, अंगरक्षकांना फुलांचे गुच्छ पकडण्यास लावले जातात, तसंच चक्क मिठाई आणण्यासाठी देखील पाठवलं जातं. अशा प्रकारे सत्ताधारी ठाणे पोलिसांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार यांनी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे ही विनंती गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. माझी देखील विनंती राहील, कारण ज्यावेळेला हे शेखर बागडे कळवा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते त्याही वेळेला त्यांचं वर्तन हे अत्यंत उद्धट, उर्मट आणि लोकसेवेला अमान्य असं होतं. लोकप्रतिनिधींशी बोलताना कायम त्यांची आरेरावी असायची आणि आम्ही अनेकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार करून देखील दुर्दैवाने महाविकास आघाडीतल्या आमच्या गृहमंत्र्यांनी तशी त्याची दखल घेतली नाही. पण आता भाजपचे मंत्री स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच मागणी केली आहे. भाजप सातत्याने हा मुद्दा उचलत आहे. मला शिवसेना आणि भाजपच्या म्हणजे शिवसेना मिंदेगट आणि भाजपच्या भांडणामध्ये जायचं नाही, पण शेखर बागडे हे अत्यंत उद्धट, उर्मट आणि लोकप्रतिनिधींची अत्यंत घाण पद्धतीने वागणारे हे पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. मला आशा आहे की माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री ते धारिष्ट दाखवतील. कोणाच्या आशीर्वादाने ते मानपाडा पोलीस स्टेशनला बसलेत हे सगळ्यांना माहिती आहे. आमचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर देखील खोटा मोका, त्या बैलगाडी शर्यतीमध्ये जे काही फायरिंग झालं होतं त्यावेळेला कुणाल पाटील यांच्याविरुद्ध पण खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला. वारंवार आम्ही त्याच्याविरुद्ध आवाज उठवला. राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील शेखर बागडे यांच्या एकंदरीत वर्तणुकीबद्दल आम्ही आवाज उठवत होतो. मला आनंद आहे की देर आहे दुरुस्त आहे, भाजपला त्याची जाणीव झाली की कशा प्रकारचे अधिकारी शेखर बागडे आहेत. विनंती एवढीच आहे की काहीतरी ॲक्शन होईल, नाही तर फक्त सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. अँटी करप्शनची इन्क्वायरी तर झालीच पाहिजे आणि ती इन्क्वायरी पूर्ण होईपर्यंत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी राष्ट्रवादीची आमची आहे. न्यायालयाची दिशाभूल करून विकासकानं 300 कोटींचा TDR घोटाळा केल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनानं याबाबत मौन बाळगलं आहे. या विकासकानं पालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अनियमितता केल्याचा आरोप योगेश मुंदडा यांनी केला आहे. या प्रकरणी पालिकेनं विकासकाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन न दिल्यास ठाणेकर दक्ष नागरिक म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे पश्चिमेकडील मुल्लाबाग येथील भूखंडावर निसर्ग उद्यानासाठी आरक्षण होतं. इथे उद्यान उभारून 16 वर्ष DDR मिळत नव्हता. अखेर विकासक टी भीम जोयानी अँड डेव्हलपर्स यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयानं TDR देण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक या उद्यानाचा विकास करण्याचं
कोणतेही लेखी आदेश नव्हते, तरीही त्यावर शहर विकास विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून नगररचना संचालक सतीश उगले यांनी 2022 अपूर्ण प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केल्यानं विकासकाच्या बाजूनं निकाल लागल्याचा आरोप मुंदडा यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावण्याची घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी आज पुन्हा ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्याला 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहेत. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांचा श्रम सन्मान मिळावा. पाऊस लांबल्यास पर्यायी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश. आणि ठाणेकरांसाठी खुशखबर, 2 महिन्यानंतर मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.